राज्यात विविध शहरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी एसटीने गाड्या सोडाव्यात या मागणीसाठी मुंबई नाशिकमध्ये एसटी स्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे. नाशिकमध्ये सीबीएसवरती आणि मुंबईत परळ आणि बॉम्बे सेंट्रल स्थानकात प्रवाशांनी गर्दी केली आहे. मात्र मुंबईच्या कोणत्याही स्थानकातून 17 मे पर्यंत बस सोडली जाणार नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. प्रवाशांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना बोलवावं लागलंय. सध्या केवळ परप्रांतीय मजुरांनाच एसटीने मोफत प्रवास मिळणार आहे. 22 जणांच्या ग्रुपने परवानगीसाठी अर्ज केल्यावरती नोडल अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर एसटीची परवानगी देण्यात आली आहे. नोडल अधिकारी जिल्हाधिकारी या ठिकाणी असणार आहेत. मात्र या प्रवासासाठी एसटी महामंडळ 44 रुपये प्रति किलोमीटर या दराने दुहेरी प्रवासाचं भाडं आकारणार आहे. मुंबई सेंट्रल, परळ आणि नाशिकमधील ही दृश्य आपण पाहतोय. गावी जाण्यासाठी प्रवाशांची या ठिकाणी धडपड जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर दुप्पट या ठिकाणी एसटी जे आहे ते भाडं आकारते. आणि गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनाच आपल्या गावी जायचं आहे. मात्र या प्रवासासाठी एसटी महामंडळ 44 रुपये प्रति किलोमीटर या दराने दुहेरी प्रवासाचं भाडं आकारते आहे.